नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मानवाधिकार पार्टीने उभारलाय लढा. प्रायव्हेट टॅक्सी कंपन्यांना शहरात वाहतूक बंदी करण्याची मागणी. कंत्राटी कामगारांचे 23 एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जवाब दो आंदोलन. सरकारला आठवण करून देणार आश्वासनांची. नगरच्या फिरोज तांबोळींचे न्यायासाठी आझाद मैदानात उपोषण. अहमदनगर पोलिसांवर मदत करत नसल्याचा आरोप. मराठा मंदिर BJIMS च्या वतीने मीमांसा इंटरनॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन. BJIMS च्या विद्यार्थ्यांसह राज्यातील विविध भागातील विद्यार्थीही कॉन्फरन्समध्ये सहभागी. आणि 38व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत भाजपचा जाहीर मेळावा. अमित शहांच्या नेतृत्वाखाली भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन. ओला उबेर सारख्या नॅशनल परमिट टॅक्सी प्रायव्हेट कंपन्यांना शहरात टॅक्सी चालवण्याची सूट देऊन सरकारने लाखो टॅक्सी रिक्षा चालकांच्या रोजीरोटीवरती गदा आणल्याचा आरोप करीत मानवाधिकार पार्टीने टॅक्सी चालकांसाठी मुंबईत आंदोलन केले. आंदोलनात राज्यातील विविध भागातील शेकडो टॅक्सी आणि रिक्षा चालक सहभागी झाले होते. मानवाधिकार पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुरेश ठाकूर आणि पदाधिकाऱ्यांनी राज्यातील लाखो टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी लढा उभारलाय. ओला उबेर ई कॅब जुगनू आदी प्रायव्हेट विदेशी कंपन्यांना टॅक्सी व्यवसायाचं परमिट आणि शहरामध्ये टॅक्सी चालवण्याची मुभा देऊन राज्यातील लाखो टॅक्सी रिक्षा चालकांच्या व्यवसायावर सरकारने गदा आणल्या असल्याचा आरोप ठाकूर यांनी केलाय. या लढ्याला शेकडो टॅक्सी चालकांचीही साथ लाभले. सरकारने प्रायव्हेट टॅक्सींना शहरातील वाहतूक बंद करून ज्येष्ठ टॅक्सी चालकांना निवृत्ती भत्ता सुरू करावा अशी मागणी देखील ठाकूर यांनी केली. आज मी येथे ओला उबेर जुगनू ई कॅब अशा इत्यादी जे कंपन्या आहेत जे ऑल इंडिया मध्ये जे परमिट मिळाल्यानंतरही आज जे शहरामध्ये चालवतात, पण शहरामध्ये चालवण्याचा सर्वात मोठा याचा असर पडतो की जे शहराची जे परमिट टॅक्सी आहेत त्यांचा रोजगार आज खतऱ्यामध्ये पडलेला आहे याला नकारता येत नाही. प्रशासनानं जर ऑल इंडिया परमिटची गाड्या जर शहरामध्ये चालवली तर शहराची गाड्या का ऑल इंडिया परमिटमध्ये चालवायची? दुसरा भाग, जे 60 वर्षाचे जे टॅक्सी चालक जे बंधू आहेत त्यांना सरकारतर्फे प्रति महिन्यात 10,000 रुपया पेन्शनद्वारा देण्यात यावा हे सुद्धा सरकारला समजलं पाहिजे का आज शहरात जे ऑल इंडिया परमिटचे जे गाड्या चालत आहेत हा आमच्या टॅक्सी चालकांचा रोजगार मारण्याचा सर्वात मोठा कारण आहे. तर माझा उद्देश एकच आहे मानवाधिकार पक्षातर्फे का आमचे जे टॅक्सी चालक आहेत त्यांना शहरामध्ये जे परमिट मिळालेलं आहे ते त्यांची गाडी टॅक्सी शहरामध्ये चालेल, तर जे ऑल इंडिया परमिटची गाड्या आहेत ते शहरामध्ये बिलकुल नकोस. विशेष म्हणजे सरकारने टॅक्सी चालकांकरिता जो कायदा बनवलाय तो मुळात चुकीचा असल्याचा दावा आंदोलनातून करण्यात आला. त्यामुळे सरकारने बनवलेल्या कायद्याचाही यावेळी पार्टीचे राष्ट्रीय सचिव सिद्धार्थ साखरे यांनी निषेध केलाय. त्या टॅक्सी चालकांकडं मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे लक्ष न देता जो कायदा बनवलेला आहे आज महाराष्ट्र राज्यासाठी ओला उबेर टॅक्सी ई कॅब आणि ह्या जुगनू या प्रायव्हेट विदेशी कंपन्या आणून यांनी महाराष्ट्र राज्यातील जुन्या टॅक्सी चालकांवर एक अन्याय केलेला आहे, चुकीचा कायदा बनवलेला आहे. आधी दोघांचे सीमा दायरा तयार करायला पाहिजे होतं महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र सरकारने, त्यानंतर ओला उबेरला सिटीच्या आतमध्ये प्रवेश द्यायला पाहिजे होतं. ज्या पद्धतीने डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी एक कायदा बनवून पास करून जनतेची व टॅक्सी चालकांची कोणतीही विचारपूस न करता जो कायदा पारित केला हा अयोग्य कायदा आहे. टॅक्सी चालकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आता मानवाधिकार पार्टीने सरकारशी संपर्क साधलाय आणि या संदर्भात सरकार योग्य भूमिका घेईल अशी अपेक्षा व्यक्त होते. आज आम्ही सर्वात पहिले मुख्यमंत्री साहेबांना डिस्चार्ज मध्ये पत्रही टाकलं. त्याच्यानंतर परिवहन मंत्री देवरावजी रावते यांनाही एक पत्र दिलेलं आहे और त्यांचे जे उपसचिव आहेत त्यांना प्रकाशजी त्यांना आम्ही भेटलो. भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या पत्राचं उत्तर आम्ही लेखी देऊ. जर लेखी पत्र आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही समोरची दिशा निर्धारित करू. जर आम्हाला आमच्या प्रश्नाचा उत्तर भेटला नाही, जर महाराष्ट्र सरकारनं आमच्या टॅक्सी चालकांसोबत थोडसंही अनदेखी केली तर मानवाधिकार पक्ष हे बर्दाश्त करणार नाही. एकंदरीतच राज्यातील 9 लाख टॅक्सी रिक्षा चालकांकरिता पार्टीने हा लढा उभारलाय याची दखल घेणं अपेक्षित आहे. अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील पार्टीचे विदर्भ अध्यक्ष तपन कुमार रॉय यांनी दिलाय. ओला उबर जो भी विदेश कंपनी आया उनके वजह से उनके सिस्टम और सिस्टम में बहुत फर्क आया है. ये बेचारे 24 घंटा मेहनत करने बाद
वो पैसे नहीं कमा सकते जो जो दो चार घंटे में लोग कमा लेते हैं घर बैठे। एक एक टैक्सी चालक का 10-10, 20-20 मालक का टैक्सी है, ओला जो भी अपना ओला इंदिरा जो भी अपना इंद्रमा जो भी टैक्सी चालक है। तो हम चाहते हैं, हम मानवाधिकार पार्टी के तरफ से हम सरकार को चेतावनी देना चाहते हैं कि अगले आज जो हमने जो कार्यक्रम लिए आजाद मैदान में, इस तरह अगले भी आने वाले दिनों में मानवाधिकार पार्टी पूरे कार्यकर्ता जोर शोर से इसका आंदोलन करेगी और सरकार से अपना हाथ लेके छोड़ेगी। कैमरामैन मसूद अहमद सह प्रशांत कापड़ी जनादेश वृत्तवाहिनी करिता।